नमस्कार, मी ज्योती विकास शिंदे हिंगोलीहून आलेली आहे। माझ्या मिस्टरांसोबत, खरं तर मी माझ्या मिस्टरांसोबत आलेली आहे। त्यांना थोडंसं मोटार न्यूरॉन डिसीजचा प्रॉब्लेम होता म्हणून, आणि इथं आल्याच्या नंतर असं मलासुद्धा वाटलं की आपल्यासुद्धा शरीराची शुद्धी व्हावं म्हणून मीसुद्धा ट्रीटमेंट त्यांच्याबरोबरच घ्यायला सुरुवात केली। या दरम्यान सुरुवातीला मला घरी म्हणजे शिवांबू म्हणजे खूप किळस यायची, त्याचं नाव ऐकलं की घरी तर मी कधी पिलेलंच नव्हतं। इथं आल्याच्या नंतर सरांनी जेव्हा शिवांबूचं लेक्चर स्टार्ट केलं, त्या शिवांबू लेक्चरमधून सगळं कळलं की खरंच गडे शिवांबूचं किती महत्त्व आहे। आणि पहिल्या दिवशी सरांनी सांगितलं की शिवांबू पिऊन तुम्हाला जसं वजन आहे, इथं कसं असतं की वजनानुसार उपवास दिला जातो। समजा 10 किलो वजन असेल तर 1 दिवस, 20 किलो असेल तर 2 दिवस। तर माझं वजन 70 किलो होतं म्हणून मला 7 दिवसांचा सरांनी उपवास दिला होता। आणि पहिल्या 2-3 दिवसामध्ये 3 दिवस काय वाटलं नाही, थोडंसं थकवा जाणवला, पण नंतर पुन्हा प्रोत्साहन येऊन 6 दिवस मी उपवास केला आणि त्याच्यानंतर लिक्विड डाएट सुरू केलं। तर हे 10 दिवस 1 जूनपासून ते 10 जूनपर्यंत खूप छान इथं अनुभव आला। आम्हाला पहिले असं वाटत होतं की इथं म्हणजे फक्त शरीर शुद्धी होती, की आपल्याला जे डिसऑर्डर असतील किंवा आपल्याला काही आजार असतील तर तेच फक्त दुरुस्त होतात। पण इथं आल्याच्या नंतर जेव्हा सगळे लेक्चर्स ऐकले, सगळं वातावरण इथलं पाहिलं, तर त्याच्यानुसार आता मला कळालं की इथं 3 प्रकारे काम केलं जातं। एक तर आपल्या शरीरावरसुद्धा काम केलं जातं, त्याच्यानंतर आपल्या मनावर आणि आपल्या विचारांवर, तसं ज्याला आपण शरीरशुद्धी, प्राणशुद्धी आणि भावशुद्धी असं म्हणतो। आणि याच्यातून आम्हाला खूप चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट आणि निसर्गाशी कसं जोडल्या जातील। आपण आता आपण जिथं राहतो तिथं आपण जास्त निसर्गाच्या संपर्कात येत नाहीत, आपल्याला त्याचं काहीच महत्त्व नाही, आपण घराच्या बाहेरच जास्त तर निघत नाही म्हणून आपल्याला निसर्गाचं काही नाही आहे तेवढं। पण इथं आल्याच्यानंतर हवा, इथलं वातावरण, इथली सकाळ संध्याकाळ, जसं की आपण कुठं स्वर्गामध्ये आलो असा आम्हाला इथं अनुभव आला। आणि इथं सारंग सर, नितीन सर जे आहेत, त्यांनीसुद्धा खूप छान प्रकारे आमच्यावर ट्रीटमेंट केली। आणि इथला स्टाफसुद्धा इतका छान आहे की आम्हाला असं वाटलंच नाही की आम्ही 10 दिवस आमच्या घरापासून वेगळा झालो। आम्हाला वाटलं इथं पण एक सगळ्यांचं मिळून एक मोठं कुटुंबच आहे। आणि खूप छान अनुभव आला। धन्यवाद। धन्यवाद।